गुजरातमधल्या गांधीनगर सेशन कोर्टानं स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू याला महिला शिष्यावरच्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलेलं आहे. 2013 आसाराम बापूच्या विरोधामध्ये या प्रकरणी गुन्हा सुद्धा नोंद झालेला होता. बघूयात एक स्पेशल रिपोर्ट. आसाराम बापूला जन्मठेप. सत्संग ते आमरण जेल प्रवास. गांधीनगर न्यायालयानं सुनावली शिक्षा. आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिष्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गांधीनगर न्यायालयानं जन्मठेप शिक्षा सुनावली आहे. सुरतमधल्या दोन बहिणींनी 2013 अत्याचाराचे आरोप केले होते. आसाराम बापू हा सध्या बलात्काराच्या इतर प्रकरणात जोधपूरच्या तुरुंगात आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी याआधी जोधपूर न्यायालयानं आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 2013 या प्रकरणात पुन्हा एकदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 77 आसाराम बापूवर 2013 16 मुलीवर जोधपूर जवळच्या एका आश्रमात बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीचे आई वडील आसारामचे अनुयायी होते. 2013 हे सगळं प्रकरण काय आहे आपण बघूया. 2013 16 मुलीवर आश्रमात बलात्कार झाला. मुलीचे आई वडील आसारामचे अनुयायी. 15 ऑगस्ट 2013 रोजी पीडित मुलगी शाळेमध्ये पडली होती. उपचारासाठी आई वडिलांनी तिला आश्रमात आणलं. पोलिसांच्या मते त्याचवेळी तिच्यावर बलात्कार झाला. आसाराम बापूला इंदूरमधून अटक करण्यात आली. अटकेनंतर आसारामच्या समर्थकांनी गोंधळ घातला. अहमदाबादच्या चंदखेडा पोलीस ठाण्यातल्या तक्रारीनुसार आसाराम बापूनं 2001 ते 2006 या काळात वेगवेगळ्या वेळी आश्रमामध्ये महिला शिष्यांवर बलात्कार केलाय. सत्संगाचे कार्यक्रम ते आमरण कारावासाचा हा आसारामचा प्रवास खूप काही बोध देऊन जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.